महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय श्री आदित्य शिरोडकर हे दिनांक 13 व 14 जानेवारी 2019 रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खेड येथे शासकीय विश्रामगृहात मनसे कोकण संघटक व खेडचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या बैठकीत ही माहिती सांगण्यात आली. दिनांक 13 रोजी मनविसे अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर हे मंडणगड येथे येतील व मंडणगडमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक कार्यक्रमांना ते भेटी देतील. तसेच दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी कोकण कृषी विद्यापीठाला भेट देऊन कृषी विद्यापीठाविषयी माहिती जाणून घेतील व तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते खेडला रवाना होतील. खेड येथे ICS महाविद्यालयामध्ये कॉलेज युनिटचं स्थापना करतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून व त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या देखील जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतील. त्यानंतर मनविसे कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते काही ठराविक पदांच्या नियुक्त्या देखील करणार आहेत. नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्याबरोबर खेड शहरातील विकासासंदर्भात आढावा घेतील अशी माहिती मनविसे संपर्क प्रमुख अमोल साळुंखे यांनी या ठिकाणी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी मनविसेचे उपाध्यक्ष शैलेश धारिया, मनविसेचे तालुकाध्यक्ष पुष्पेन दिवटे, मनविसेचे शहर अध्यक्ष प्रसाद शेट्टे, श्री अमोल मोरे, श्री कौशल चिखले, श्री अंकुश शिंदे, श्री शुभम चव्हाण, साई साळुंके, सिद्धेश साळवी, अंकुश मिरलेकर, राजू मोरे, विवेक बनकर, पियुष माने, प्रेरणा देसाई, अमिताभ मुरकर आदी सर्व मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. दीप न्यूज रत्नागिरी, नंदेश खेडेकर.